नमस्कार गोल्डन फूड रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत दैनंदिन जीवनामध्ये ऑफिससाठी आपल्याला काय करायची भाजी याचं टेन्शन असतं त्यासाठी मी आज फक्त दहा मिनिटात खूप कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी कांदा कारल्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्याच्यासाठी मी येथे दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतला आहे एक कारलं छानसं धुवून घ्यायचं आहे आणि या कारल्याच्या दोन्ही साईड थोड्याशा सा कापून घ्यायच्या आहेत मध्ये ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत ह्या बिया सुरीने न काढता चमचाने पटकन निघल्या जातात बिया काढून घ्यायच्या आहेत आणि या कारल्याचे स्क्वेअर टाईप छोटे छोटे तुकडे करायचे चौकोनी आकारात हे पहा या पद्धतीने हे कारलं आपण उकडून घेणार नाही आहे आपण हे कारलं डायरेक्ट शिजवणार आहोत तर ते कसं आपण बनवायचं ते आपण पाहूया हे पहा मी कढईमध्ये दोन चमचे तेल तापवायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली आहे सात आठ कढीपत्त्याची पाने एक चमचा टाकायची टाकायचे सात आठ लसूण पाकळ्या मी किसून टाकल्या आहेत ही फोडणी चांगली तेलामध्ये तळू द्यायची आहे एक चमचा हळद पावडर टाकूया मिक्स करून घेऊया एक एकदा येथे गॅस मंदच आहे आपण जे दोन कांदे घेतले ते कांदे बारीक कापून टाकायचे आहेत कांदा टाकल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे हा कांदा आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाही आहे थोडासा तेलामध्ये एकदा हलवून घ्यायचा आहे आणि मग आपण जे एक मोठं टोमॅटो घेतले ते देखील बारीक करून या कांद्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ते देखील मिक्स करून घ्यायचे हे जे कांदा आणि टोमॅटो कापलेले आहेत याच्यामध्येच आपण कारल्याच्या देखील शिजवून घेणार आहोत या भाजीमध्ये आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहे तरी देखील कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही एक मिनिटभर कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये तळले गेले की आपण आपलं ज्या कारल्याच्या फुडी आहेत त्या टाकून घेतल्यात कारल्याच्या पुढे टाकून घेतल्यानंतर त्याच्यावरच लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आतापर्यंत आपला एकदा कांदा पण जेव्हा टाकला तेव्हापासून आपला गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे हाय फ्लेम आहे भाजी छानशी मिक्स करून घेऊयात आता मंद गॅसवर आपण झाकण ठेवून या भाजीला तीन मिनिट वाप काढून घेणार आहोत पहा तीन मिनिटानंतर आपण चेक करूयात भाजी एकदा हलवून घ्यायची कारण खालची बाजू वरती झाली पाहिजे भाजी मिक्स करून घ्यायची चांगली दोन्ही साईडने भाजी चांगली शिजली गेली पाहिजे कारल्याच्या फोडी त्याच्यासाठी तीन मिनिटानंतर आपण आपली भाजी परत एकदा हलवून घेऊयात आणि परत एक दीड मिनिट मंद गॅसवरच परत झाकण ठेवतो आहे आता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण टाकणार आहोत गूळ टाकायचा आहे गुळाने भाजीतील कडवटपणा थोडासा कमी होतो एक चमचाभर गुळ मी टाकते आहे गूळ टाकून भाजी परत मिक्स करायची आहे गुळाचं पाणी सुटेल आणि जी काही कारल्याची फोड शिजायची बाकी असेल ती त्या पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर छान शिजली जाईल भाजी चांगली मिक्स करायची आणि परत दोन मिनिट झाकण ठेवून मंद गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे चला आता दोन मिनिट झाले आहेत आपण चेक करूयात हे पहा गुळाचं छान पाणी सुटलं आप आहे आपली भाजीदेखील सेवंटी फाय पर्सेंट शिजलेली आहे ज्या आपल्या कारल्याच्या फुडी आहेत त्या आतापर्यंत आपण मसाले टाकलेले नव्ह नव्हते तर आता आपण खूप कमी मसाले याच्यामध्ये टाकणार आहोत हे पहा हळद हो आपण अगोदरच टाकलेली आहे इथे गरम मसाला अर्धा चमचा आणि एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर एवढेच मसाले आपण घेतलेले आहेत ते आपण या भाजीमध्ये टाकून घेऊयात आणि भाजी चांगली मिक्स करायची आहे मसाले या भाजीमध्ये चांगले मिक्स करायची आहे आणि परत एक मिनिटभर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला परत परतून घ्यायची आहे जेणेकरून मसाले या भाजीमध्ये चांगले मुरले जातील आता आपण झाकण ठेवूया येथे गॅस मंदच ठेवायचा आहे एक मिनिटभर फक्त आपल्याला वाप काढून घ्यायची आहे हे पहा आपली भाजी तयार आहे एकदा आपण तिला चांगला हलवून घेऊयात भाजी आपली तयार आहे आपण गॅस आता बंद करूयात आणि हे पहा मस्त दिसते आणि खरंच बिलकुल कडू लागत नाही तुम्ही नक्की करून पहा ही भाजी ऑफिससाठी डब्यावर देण्यासाठी खूप छान भाजी आहे खूप कमी वेळात दहा मिनिट देखील लागत नाही आठ नऊ मिनिटात भाजी तयार होते चला आपण गॅस बंद केला के आहे आता आपण वरून कोथंबीर कापलेले टाकून घेऊयात थोडीशी कोथंबीर गॅस बंद केल्यानंतरच टाकायची आहे आणि कोथंबीर टाकल्यानंतर ती भाजीमध्ये मिक्स करायची जेणेकरून ती काळी पडणार नाही चला तर आपली भाजी तयार आहे आपण आता गॅस बंद केला आपला आता आपण आपली भाजी सर्व करूयात ही भाजी ऑफिसच्या डब्यासाठी खूप कमी वेळात होते तुम्ही नक्कीच करून पहा चला सर्व करूया चला तर जाता जाता गोल्डन फूड रेसिपीचा आस्वाद असाच घेत राहा आणि सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत रहा आपल्या आरोग्याची चावी आपल्या हातामध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आई आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गोल्डन फूड रेसिपीजला म्हणजेच जी एफ आरला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार